कलियुगात विसरायला होतं ना ती गोष्ट. काय होत महत्वाचं आहे, माता पित्याचे भक्ती विसरायचं नाही. तिसरी गोष्ट आपण काय ऐकली, नेहमी संगत चांगली असावी. चौथी गोष्ट आपण काय ऐकली, आपण नेहमी धन ऐश्वर याच्यापेक्षा नाती सांभाळण्याचा जास्त प्रयत्न केला पाहिजे. पाचवी गोष्ट आपण काय ऐकली, सर्वांबरोबर आपण समानतेने वागलं पाहिजे. सहावी गोष्ट आपण ऐकली, दुसऱ्यांना आपण क्षमा केलं पाहिजे, दुसऱ्यांबरोबर आपण स्वतःलाही क्षमा केलं पाहिजे. जरी आपल्याकडून जरी काही चूक झाली तरी पण आपण स्वतःला क्षमा करून परत मार्गावर मार्गक्रमण केलं पाहिजे. सातवी गोष्ट आपण ऐकली की आपण कधीही विश्वासाची ताकद जी आहे ही दृढ विश्वासाने आपण कुठले कार्य हाती घेतलं पाहिजे आणि ती विश्वासाच्या थरावर पुढे गेलं पाहिजे. आठवी गोष्ट आपण ऐकली की आपण अहंकारापासून मुक्त असलं पाहिजे, विनम्र असलं पाहिजे. जेव्हा कथा ऐकल्यानंतर काय होते, वैकुंठ विमान येत. विमान म्हणजे मान रहित म्हणजे विमान. वैकुंठ विमान म्हणजे जे कथा ऐकल्यावर विमान होऊन जातो व्यक्ती, म्हणजे मान रहित होऊन जातो, माना सन्मानाची अपेक्षा करत नाही. आणि नवी गोष्ट आपण ऐकली, वाईटावर नेहमीच चांगल्याची जीत होत असते म्हणून धैर्याने आपण जे आहे धर्माची कास धरली पाहिजे, जेणेकरून जरी काही अडचणी संघर्ष असले एक ना एक दिवस धर्माची जीत आपण चांगल्याची जीत जे आहे विजय जो आहे होणारच आहे. म्हणून आपण नेहमी धर्म भगवंत भक्त यांच्या संघात राहिल्याने नक्कीच आपल्याला ह्या यशाची पायरी जी आहे आपण त्या दिशेने वाटचाल करू शकतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणून कलियुगासाठी खूप महत्वपूर्ण धर्माचं आचरण करण्याचं कलियुगामध्ये म्हणजे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. कलियुगामध्ये ध्यान धारणा करणं कठीण आहे, तपस्या करणं कठीण आहे, परंतु कलियुगामध्ये सोपा उपाय जो संतांनी दिलेला आहे चैतन्य महाप्रभूने दिलेला आहे तो म्हणजे भगवंताचं नामस्मरण करणं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा महामंत्र जो आहे कलियुगाचा युगधर्म आहे. श्रील प्रभुपाद वयाच्या 70व्या वर्षी पाश्चात्य देशामध्ये जाऊन 70 वर्षाच्या वयामध्ये श्रील प्रभुपादांनी पूर्ण जगामध्ये फक्त 12 वर्षामध्ये 14 वेळेस पूर्ण जगाचं भ्रमण केलं. आणि विचार करा 70 वर्षाच्या वयामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात की मी 70 वर्षाच्या वयामध्ये जरी जगभर एवढं गीतेचा भागवताचा आपल्या सनातन धर्माचा प्रचार करू शकतो, भारतीयाने जर प्रत्येक भारतीयाने जर हे मनावर घेतलं तर भारताची जी संस्कृती जी आहे आपला सनातन धर्म आहे हा धर्म जगभर पसरण्यासाठी वेळ लागणार नाही. हा जो हिंदू सनातन धर्म आहे हा इतका पवित्र आहे की पूर्ण जगाला तो मार्गदर्शन करणारा असा धर्म आहे. पण प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये त्याचं पालन केलं तर आपण नक्कीच जगालाही त्याचा प्रचार करू शकतो. यासाठी श्रील प्रभुपादांनी स्वतः ते केलं आणि आपल्यालाही त्यांच्या वाणीतून त्यांच्या ग्रंथांद्वारे त्यांनी दिलेला जो इस्कॉन संस्था आहे त्याच्याद्वारे हे आपल्याला प्रभुपादांनी सर्व काही देऊन ठेवलेलं आहे. फक्त त्याच्यामध्ये राहणं, भक्तांसंगात राहणं, नामस्मरण करणं, ग्रंथांचं अध्ययन करणं, अशा प्रकारे आपल्या जीवनाचा उद्धार करून इतरांच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी मदत करणे. खूप खूप धन्यवाद परत एकदा.